पुढची एक आणखी महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. शासकीय नोकर भरतीसाठीच्या महापोर्टल संदर्भातली ही बातमी आहे. हे शासकीय नोकर भरतीसाठीचं महापोर्टल बंद करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे अशी माहिती आता आपल्याला कळते. या क्षणाची आणखी एक महत्त्वाची बातमी. राज्यातल्या संवाद दौऱ्यामध्ये ठिकठिकाणी त्यांनी स्पर्धा परीक्षेचा आढावा घेतलेला होता आणि त्यासंदर्भातल्या तक्रारी त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या होत्या आणि हीच मागणी आता त्यांनी केलेली आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे. आणि तलाठी पदासाठी गैरहजर होता जो उमेदवार त्याचीच निवड झाली होती आणि त्यामुळे यात ही मागणी सातत्यानं पुढे येत होती. आताची एक महत्त्वाची मागणी समोर येते आहे त्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शासकीय नोकर भरतीसाठीचं महापोर्टल बंद करावं अशी मागणी केल्याचं कळत आहे. त्यांनी ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचं कळत आहे. तलाठी पदासाठी जेव्हा गैरहजर उमेदवाराची निवड झाली त्यानंतर हे प्रकरण प्रकाश झोतात आलेलं होतं. जालन्यातली ही घटना होती आणि जालन्यामध्ये तलाठी परीक्षेला जो उमेदवार गैरहजर होता त्याचंच नाव सुचवण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर याच्यातला घोळ समोर आलेला होता.